कमी होतोय. तुम्ही जर टोमॅटो खात असाल तर तुम्ही भात खाल्ल्यानंतर सुद्धा शुगर नॉर्मल करून बघा ना, करून बघा आणि मग सांगू. आणि हे काय मी कुठंतरी असं कोपऱ्यात सांगत नाही, एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर, चॅनलवाल्या समोर, सगळ्यांच्या समोर सांगतोय, ओपन सांगतोय आणि चॅलेंज देऊन सांगतोय. हे तुम्ही करून बघा. ही तळमळ फक्त मला सगळीकडे फिरवते, इतका त्रास होऊन सुद्धा मी फिरवते, काय गरज नाही मला ही त्रास सहन करायची. माझं पोट पाणी चांगलं चालतंय तिकडे, पण तरी सुद्धा समाजासाठी काहीतरी करावं म्हणून मी हे सांगतोय. विनंती आहे करून बघा, खरंच पाया पडतो सगळ्यांच्या, हे करून बघा. खूप काही गोष्टी आहेत. तर समजा सकाळी उठल्यानंतर तुम्ही वरण भात खा किंवा काही का मुगाच्या डाळीचं वरण शक्यतोवर खायचं आणि भात किंवा काही असू दे. सकाळी उठल्याबरोबर लहानपणी आम्हाला भात आणि आमटी खायला द्यायची. काय म्हणतात आमटीला इकडे? आमटीच म्हणतात ना, भात आमटी. आमची आजी आम्हाला भात आमटी खायला द्यायची, कधीच कुठला त्रास नसायचा. रात्रीचं करताना ते शिळं असायचं, पण सकाळी फक्त आमटी गरम करून ती भात आमटी खाली की कुठलाही त्रास नाही. सकाळी उठून आम्ही परत कामाला जायचो. तर ह्या गोष्टी होतात, करून बघा. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बडीशेप, जिरा, ओवा आणि धणे ह्याचं काढा करून प्यायचं. शुगर नॉर्मल येणार म्हणजे येणार, पोटात साफ व्हायला लागेल, पित्ताचा त्रास निघून जाईल, उष्णतेचा त्रास निघून जाईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यानंतर. अजून जर म्हणतात उठल्यानंतर आणखीन एक त्रास असतो बघा, सकाळी उठल्याबरोबर बऱ्याच लोकांना शिंका येतात. तर तुळशीच्या पानांचा रस दोन दोन थेंब नाकात घातल्यानंतर ज्या दिवशी घालाल त्या दिवसापासून तुमच्या शिंका बंद. उष्णतेमुळं होतं खरं, नाकातून रक्त येणे प्रकार घडतं. सकाळी शिंकरायला गेल्यानंतर नाकातून रक्त येतं. शक्य करून जितकं स्वच्छ शिंकरता येईल तेवढं नाक शिंकरायचं आहे, म्हणजे नाकात माऊस वाढणे, नाकात हाड वाढणे हे प्रकार घडत नाही. बरेच लोक काय करतात, ते साकतच गेलं असते, मग त्याची थप्पीच बसते बरोबर. शिंकरा सकाळी बाथरूममध्ये आवाज फिर फिर आलाच पाहिजे प्रत्येकाचा. हे स्वच्छता करण्यात बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम असतात. अंगावर जिथपर्यंत हात जातोय तिथपर्यंत चोळून आंघोळ करायची. अगदी सांगू का, तुम्ही दारीचं पीठ लावून जर आंघोळ केला तरी चालतंय. दारीचं पीठ लावायचं, आंघोळ करायचं, साबण लावायची गरज लागत नाही. नॅचरल सांगायचं म्हणलं तरी पण सांगू शकतो, नॅचरल लागते. आपण जे फळं खातो त्याच्या साली फेकून देतो, द्यायच्या नाही, त्या साली घ्यायच्या. आता कलिंगड वगैरे असेल तर कलिंगडाचा एवढा असा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर लिंबू पिळायचा आणि सगळ्या अंगाला लावायचा, परत पिळायचा सगळ्या अंगाला लावायचा, परत पिळायचा सगळ्या अंगाला लावायचं, ते घासायचं. साबण जसं लावतो ना त्या पद्धतीने घासायचं आणि मसाज करायचा सगळीकडे. चोळून आंघोळ करा. बरेच लोक म्हणजे कावळ्याला सुद्धा लाज वाटेल अशी आंघोळ करतात. बाथरूमचा दरवाजा उघडतात ते बाहेर येतात, जातात पाणी. बऱ्याच लोकांनी पाठीमागे कोरडच असते बघा, वाळलेलंच असते, पिंढरी सुद्धा भिजलेली नसते, जाते आलं. तोंडाला फक्त साबण लावायचं, काय उपयोग आहे खरंच.